महाराष्ट्रातून जे काँग्रेस येत आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या येत आहेत, त्या पूर्णपणे नाक्यांवर अडवल्या जात आहेत, त्यांना साईडला बाजूला उभं केलं जात आहे. एकंदर काँग्रेस जन जे एका लढाईसाठी राहुलजींना साथ देत आहेत, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरतला पोहोचू नये याची काळजी गुजरातचे पोलीस घेत असताना दिसत आहेत. ही अत्यंत निषेधार्य गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये काही गोष्टी अभिप्रेत असतात की लोक जमले पाहिजे, विचार मांडले पाहिजे, पण दुर्दैवानं सर्व बाबीत उस्कटदाबी चाललेली दिसते आहे, त्याचं हे एक प्रतीक आहे. आज सुरत येथील न्यायालयामध्ये माननीय राहुलजी येत आहेत, एक अपील दाखल करण्याकरता येत आहेत आणि त्यांना समर्थन देण्यासाठी म्हणून देशातून काँग्रेस नेते, काँग्रेस कार्यकर्ते, काँग्रेसजन चारही बाजूने येत असताना दिसत आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा खूप मोठ्या संख्येनं काँग्रेसजन येत आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते येत आहेत. ही लढाई लढतायत राहुलजी, ती ही देशासाठीची लढाई आहे, या लोकशाहीसाठी लढाई आहे, या देशाची राज्यघटना वाचवणारी लढाई आहे, ती एकट्याची नाही. तर आम्हीही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या समवेत आहोत, तुमच्या या लढाईमध्ये तुमची साथ आम्ही देणार आहोत, ही सांगणारे अशा प्रकारचे सर्व काँग्रेसजन इथे सुरतमध्ये येत असताना दिसत आहेत. महाराष्ट्रातून जे काँग्रेसजन येत आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या येत आहेत, त्या पूर्णपणे नाक्यांवर अडवल्या जात आहेत, त्यांना साईडला बाजूला उभं केलं जात आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत कुणी व्हिडिओ काढू नये याची सुद्धा काळजी पोलीस घेत आहेत. एकंदर काँग्रेस जन जे एका लढाईसाठी राहुलजींना साथ देत आहेत, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरतला पोहोचू नये याची काळजी गुजरातचे पोलीस घेत असताना दिसत आहेत. ही अत्यंत निषेधार्य गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये काही गोष्टी अभिप्रेत असतात की लोक जमले पाहिजे, विचार मांडले पाहिजे, पण दुर्दैवानं सर्व बाबीत उस्कटदाबी चाललेली दिसते आहे, त्याचं हे एक प्रतीक आहे.